असीम दादूने मला तुम्हा दोघांबद्दल जे सांगितले ते खरे बोला ना आता तरी. हो खरं आहे, माझं असीम सरांवर खूप प्रेम आहे. यश यश एक मिनिट थांब. यश यश माझ्याशी बोल बाळा. यश यश प्लीज दरवाजा उघड. एकीकडे आई आजारी आहे आणि दुसरीकडे इतक्या वर्षांनी आमची फॅमिली एकत्र आली होती अशी तुटली होती. सांग आता सांग मला कशी समजूत काढू मी चिंटूची. सांग सर मम्मी काहीच मार्ग नाही अंजली, आता काहीच मार्ग नाहीये. यश आणि असीम कुठे? मी काही ऐकणार नाहीये, आता फक्त मी बोलणार. चला चला. काय यश? हेच मी तुला विचारतोय, काय चाललं होतं तुमचं? हे सगळं इतकं सोपं वाटतं तुला? हे बघ, मला जे बोलायचं ते मी बोललोय, माझ्याकडे काहीच नाही बोलायला. अरे आता बोलणार तरी काय रे तू? जास्तीत जास्त काय करशील? स्वतःची चूक हिच्यावर ढकलशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, सगळा दोष तुझा आहे. का वागलास तू असा? का? रोहिणी बोलवायला गेली होती ना यश आणि हसीमला, अजून कशा नाही आले तू? येतील ना आता. काय लपवताय माझ्यापासून? मी लपवतोय काहीच नाही, असं का वाटलं तुला? वाटतंय मला माझ्या अपरोक्ष काहीतरी घडलंय आणि तुम्ही सांगत नाही आहात मला. जयू हे बघ, आत्ता शुद्धीवर आलीस ना तू, आता लगेच काळजी नको ना करू. म्हणजे काळजी करण्यासारखं आहे काहीतरी? नाही. मग असीम आणि यश कुठे आहेत? अगं येतील इतक्या, बिझी असतील जरा. मला सांगा यशला असीम आणि अंजली बद्दल काही कळलंय का? नाही, म्हणजे मला माहित नाही काय काय घडलं असेल ते. तू तू सगळं आता हा विचार नको ना करू. जयू तुम्ही मला काही सांगितलं नाहीत ना, तर काळजी वाढेल माझी. अगं पण सांगण्यासारखं काही नाहीच आहे, मी काय सांगू तुला? पण तुमचा चेहरा बघून असं नाही वाटत आहे मला. नका सांगू तुम्ही, मी जाऊन बघते. अगं 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 काय अवेडेपणा. अगं असं नको उठू. तुम्ही काहीही म्हणा मला, मला शंका येते. हे बघ काहीही झालेलं नाहीये, आणि काहीही झालं असलं तरी सुद्धा ते दोघं आता लहान नाही, त्यांचं ते बघून घेतील ना.
आणि आपण तरी आता किती किती आणि काय काय म्हणून बघायचं त्यांचं, काय काय काळजी करायची, म्हणजे नक्की झालंय काहीतरी. जयू जयू प्लीज तू रडू नको ना आता. अगं तुझ्या तब्येतीवरती परिणाम होईल ना या सगळ्याचा, प्लीज. तुम्ही प्लीज असे म्हण यशला बोलवा. ऐका माझ, प्लीज बोलवा त्या दोघांना, प्लीज. ठीक आहे, मी आरडाओरडा न करता शांतपणे बोलतो. असाही माझा आरडाओरडाच दिसतो ना नेहमी, मुद्दा बाजूलाच राहतो. तर तुमचं एकमेकांवर प्रेम आहे, अगदी मी अंजलीला प्रपोज करण्याआधीपासून, आणि हे सगळं तू माझ्यापासून लपवून ठेवलंस कारण तुला भीती वाटत होती की मी हे सगळं ऐकून खूप डिस्टर्ब होईल, कोलॅप्स, एवढा मोठा धक्का मी पचवू शकणार नाही आणि यातून कधीच सावरू शकणार नाही, हे माहीत होतं ना तुला? अरे बोल ना आता तरी. हो, अगदी बरोबर बोलतोयस तू. मग आता काय म्हणणं आहे तुझं सगळं कळल्यावर? हे बघ यश, तुझा मोठा भाऊ म्हणून तुझी काळजी वाटणं साहजिक आहे. आईबाबांची पण खूप काळजी वाटते मला. साक्षी गेल्यानंतर, इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा मी आईच्या चेहऱ्यावर आनंद बघितलाय. तुम्हाला हिरावून घ्यायचं नव्हतं. तुझ्यात आणि बाबांमध्ये एक वेगळं बॉन्डिंग निर्माण झालं होतं, ते तोडायचं नव्हतं मला. मी या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुझ्यापासून सगळं लपवलं. आय होप आता तरी तुला पटलं असेल. यश, रोहिणी एक मिनिट प्लीज, आपण नंतर बोलू. अरे एक मिनिट माझं ऐकून तरी घे. बोल. जयश्री काकू बोलवत आहेत तुम्हाला सगळ्यांना, एवढंच सांगायला आले होते. यश यश, आई समोर काही बोलू नको यश. तुम्ही असे गप्प बसून राहू नका. सांगा ना मला काय झालंय. तुम्हाला कळत कसं नाही, तुम्ही काही मला सांगितलं नाहीत ना, तर टेन्शन वाढतं माझं. ज्या गोष्टीची आपल्याला भीती होती नेमकी तीच घडली. म्हणजे असी म्हणी यश, अरे कुठे होता तुम्ही दोघं इतका वेळ? यश असी, तुम्हाला एकच सांगते मी. अरे लहानपणी तुमची भांडणं एका तासापेक्षा जास्त खेचली जायची नाही. तसाच समजूतदारपणा आत्ताही दाखवायचा असीम. आणि यश, एक मिनिट आई, यश हे बघ काय झालंय मला माहिती नाही, पण एक गोष्ट तुला बाळा खात्रीने सांगते मी. हेतूपूर्वक कोणी वाईट वागलेलं नाहीये. आणि अंजली, अंजलीचं कम्प्लिटली चुकलंय असं म्हणतच नाहीये मी. तिच्या जागी ती बरोबरच आहे, पण दादूचं काय? अरे तुझा विचार करूनच तो सगळं सोडायला संपवायला तयार झाला होता ना. तेच म्हणतोय मी डॅड, तो आता सुद्धा मला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होता की तुम्हा सगळ्यांना माझी किती काळजी आहे. ॲज इफ मी वेडा आहे. अरे असीम, तू प्लीज काहीही बोलू नकोस. जयूला त्रास होईल असं काहीही वागायचं नाहीये इथं. आणि मी लहान नाहीये रे,
तुम्हा सगळ्यांना माझी एवढी काळजी वाटायला. जे काही झालं त्यासाठी मी जबाबदार आहे. सगळा माझा दोष. पण तू मुळात असा वागलासच का? पाटील ऐक, ते 5 नंबरचे जे पेशंट आहेत त्यांना फिजिओथेरपीची गरज आहे, तर तू जरा त्यांच्याशी बोलून घेशील हां. आणि स्पेशल वॉर्डमधले मिस्टर निंबाळकर आहेत, त्यांच्या स्टिचेस चेक करायचे आहेत, करशील का? पाटील लक्ष कुठे आहे? पाटील वेकअप वेकअप, कामाला काय चाललंय? हे यानू, मला ना मला आत्ता सगळी टोटल लागली. काय टोटल लागली तुला? काय आपली अंजली ना, आता तिला यस सरांना नकार द्यायचा असणार, पण तो कुठल्या शब्दात द्यायचा ना ते तिला कळलं नसणार. काय बात आहे पाटील, हुशार आहेस यार तू. नाही कारण काय माहितीये का, आपली यस सर ते कसे हँडसम आहेत, रुबाबदार आहेत, त्यात ते हुशार आहेत, त्यांचं एवढं चांगलं करिअर आहे. मग आता अंजलीचं असं झालं असणार आहे की यांना नकार द्यायचं तर कुठल्या बेसिसवर? हे सगळं ना आसिम सरांमुळे झालंय. मग त्यांनी काय केलं? ते असं का वागले मला काही कळतच नाही. कसं? अगं असं म्हणजे आता आवडते अंजली तर डायरेक्ट सांगायचं ना तिला, एवढी कसली वाट बघत होती ती. पाटील तुला एक सांगू का रे? हा बोल. आपला आयक्यू असतं ना, आयक्यू इंटेलिजन्स क्वोशंट, त्याचं काय मध्ये? तर आपल्या आयक्यू प्रमाणे नेहमी आपल्याला गोष्टी कळतील असं काही गरजेचं नसतं. म्हणजे आपण अगदी आबा पाटलांचे चिरंजीव असलो तरी तर तुझं जे छोटस डोकं आहे ना ते सगळीकडे मध्ये मध्ये घालणं बंद कर. आता ते माझ्या आयक्यूच राहू दे बाजूला. यस सरांचा मागाशी चेहरा बघितला होता का? अरे डायरेक्ट ज्वालामुखी. तो ज्वालामुखी कधी फुटेल ना काही सांगता येत नाही. नाही खरे खूप चढले होते. मग आता सगळे गेलेत जयश्री मॅडम कडे आयसीयू मध्ये. काय मग हे असच? मला पण टेन्शन आले. मला ना आता अंजलीच टेन्शन येत. तिची काहीही चूक नसताना तिला एवढं भोगावं लागतं यार. हा ना यार. हो काळी, मी काय म्हणतो आपण जायचं का त्यांच्याकडे, त्यांना बाहेरून पाठिंबा द्यायला? मी एक सांगू पाटील, तुझं हे राजकारणी डोकं आहे ना तेही बाजूला ठेव आणि काम कर. कसं आहे ना आपल्याला सध्या इथे लक्ष द्यायची जास्त गरज. नवीन ऍडमिशन आहे. हा ये ना बाळा. अरे माझी काळजी होती म्हणून एवढी मोठी चूक केलीस तू? तुला आता तरी कळतंय का तू कसा वागलायस? अरे तू म्हणतोस ना की तुला माझी आपल्या घराची डॅडची आणि आईची काळजी होती. अरे पण मग तुझं काय? तू स्वतःचा आणि अंजलीचा विचार नाही ना केलास? प्रेम करतोस ना तिच्यावर, मग एवढी मोठी शिक्षा देत होतास स्वतःलाही आणि तिलाही. बघू नकोस असा माझ्याकडे. मी खूप रागवलोय तुझ्यावर, खूप चिडलोय, खूप. एवढं मोठं सॅक्रिफाईस करायला निघाला होतास तू माझ्यासाठी, आणि त्या अंजलीलाही तेच पटवून देत होतास. तुम्हा सगळ्यांना दुखी करून
मी कसा सुखी राहू शकलो असतो रे. आयुष्यभर माफ करू शकलो नसतो स्वतःला. आता बघतोयस का रे माझा. अरे पण भावासाठी पण एवढं कोणी करत नाही. आणि तुझा छोटा भाऊ हट्टी आहे पण एवढाही नाही रे, एवढाही नाही. बघितलंस आई, प्लीज रडू नकोस. मला गिल्टी वाटत. ऑलरेडी मी तुला खूप रडवलंय. असं नको बोलू बाळा, गुणी आहेत माझे दोन्ही बाळ. तू का लांब उभी आहेस? इकडे ये. या सगळ्या काळामध्ये रोहिणीने खूप सांभाळून घेतलं सगळ्यांना. म्हणजे तिलाही त्रास झाला पण तिनं कधी दाखवलं नाही चेहऱ्यावर. सर प्लीज असं नका म्हणू. मी तुमची सख्खी नसले तरी मी सगळ्यांना आपलंच मानते. रोहिणी आम्ही तुला आपलंच मानतो. माझ्यामुळे सगळ्यांची चांगलीच घाई गडबड उडाली. आणि त्याआधी अति उत्साहात जो काही गोंधळ घातला ना मी, त्यामुळे अंजलीला खूपच मनस्ताप झाला असणार आहे. नाही बोलायची नाही ती, मी समजू शकते. काकू प्लीज असं काही म्हणू नका ना. अगं बोल बोल तू बिंदास, काही घाबरू नको, मी आहे ना. आणि आई तुझ्यामुळे काही झालं नाहीये. हे जे आपले त्याग मूर्ती आहेत ना असीम दादू, त्यांच्यामुळे झाले. घरी आलीस ना की चांगला कान पिरगळ त्याचा. बोला आता सगळेच बोला. मोकळ्या रान मी आलोय तुम्हाला सगळ्यांना. नाही नाही, कान तर मी तुम्हा दोघांचे पिरगळणार आहे. एक नंबरचे डॅम्बीस आहात. बरं चला आता. एक पेशंट बरा झालाय पण बाकीचे पेशंट आहेत अजून. अरे अनु आणि ओमकार सांभाळत आहेत सगळं, नको काळजी कर. आम्ही करतो त्यांना मदत. आई आराम कर. स्वतःची काळजी घ्यायला शिक जरा. मी पण येतो पण तू जास्त विचार करू नकोस. एक मिनिट, काम नंतर आधी केबिनावर गोडाऊन करून टाकलंय सगळ्या केबिनच. येस मॅम. हॅलो येते का? जयू आता माझी खात्री पटली. जयू आता तुझी रिकव्हरी एकदम फास्ट होणार बघ. आपली मुलं आनंदात असली ना की कुठलाही मोठ्यातला मोठा आजार अगदी चुटकी सरशी पळून जातो. अगदी बरोबर बोलली जयू. आणि आपल्या नशिबाने आपल्याला माणसं पण किती छान मिळाली बघ ना.
आता हे अनु आणि ओंकार बघ, वास्तविक त्यांचा काहीच संबंध नाही आहे या हॉस्पिटलशी, पण अगदी स्वतःच हॉस्पिटल असल्यासारखं सांभाळत आहेत दोघे जण. नशीब चांगलं असायला लागतं अशी गुणी माणसं मिळायला. परमेश्वरा, आता सगळं चांगलं होऊ दे रे बाबा. खूप परीक्षा बघितलीस आमची, आता आता काही नको.